अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास खलबत झालेली आहेत. बंद दाराआड दोघांची चर्चा झाली. शिष्टमंडळ बैठकीनंतर शाह आणि फडणवीसांची एक वेगळी बैठक झाली. राज्यातील परिस्थितीवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाल्याचं समजतंय. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, दिल्लीमध्ये भाजप शिष्टमंडळाबरोबर बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाली वेगळी, काय अधिक माहिती? बिल्कुल, जे सहकार क्षेत्रासंदर्भामध्ये साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये शिष्टमंडळ गेलं होतं त्यांची अगोदर साधारणतः 25 मिनिटे चर्चा झाली आणि त्यानंतर बंद दाराआड अर्धा तासापेक्षा जास्त वेळ अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या कारखान्यावर पडलेल्या धाडी असतील किंवा वेगवेगळे ओबराईमध्ये जे काही दलाली चालू होते त्याच्यावर पडलेल्या धाडी असतील आणि एकंदरीतच सहकारी कारखान्याच्या संदर्भामध्ये जे काही घोटाळे झालेले आहेत त्यांच्यावर धारसत्र सुरू आहे आणि राज्यातील सध्याची जी परिस्थिती आहे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं आता काम सुरू केलेलं आहे या सर्वच मुद्द्यावर चर्चा आज झालेली आहे अमित शाह यांच्यासोबत आणि ही अतिशय अर्धा तास ही चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे आता चर्चेमधला तपशील जरी कळाला नसला तरी यात राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भामध्ये ही चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा धुसफूस आहे. अशा वेळी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तासाची भेट आणि चर्चा ही अतिशय महत्वाची आहे. आता पाहावं लागेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथून पुढे नेमके कोणत्या घडामोडी घडत आहेत. धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे